येशूनी चौकशी. हा भर रातना टाइम होता. सैनिकासनी येशू नी चौकशी करासाठे तेले महापुजारीना घर लिग्यात. पेत्र दुरुनच मांगे मांगे येत होता. त्याजव येशूले घरमा लिचालना ग्यात. त पेत्र थंडी हवामुळे आंग शेकत बसेल होता. घरमा यहुदी धार्मिक पुढारी येशूनी चौकशी करत होता. तेसनी येशूना विरोधमा बोलाले गैर खोटा साक्षीदार लैल होतात. जरी तेसनी जबानीमा मे नाही होत होती म्हणून यहुदी पुढारीसले येशूना गुन्हा सिद्ध करता नाही उना. या टाइमले येशू काहीच नाही बोलला. आखरी महापुजारीने येशूकडे देखेसनी विचार आमले सांग की तू मसीहा जिता परमेश्वरना पुत्र शे का. येशूनी सांग मी शे आणि तुम्ही मले बापना बाजूमा बसेल बुसर्ग मधून येताना देखशात. तो महापुजारीने रागे भरीसन आपला कपडा फाळात व दुसरा धार्मिक पुढारी समोर जोरमा सांग आ त्यामले आखो पुरावासनी काय गरज शे. तो परमेश्वरना पोरेशे असं त्यांनी सांग. हे तुम्ही स्वतःसनी ऐकल शे तुमना निर्णय काय शे. सर्व यहुदी पुढारीसनी महापुजारीले उत्तर दिदा तो मरणदंड साठी पात्र शे. मग त्याचनी येशूना डोयावर पट्टी बांधी तिनं तोंडवर थुक तेले मार व तिनं मजाक उडावा. पेत्र घरना बाहेर वाट देखी रायंता. तो घरना काम करणार मधून एक पोर नितले सांग तू बी येशूना सांगे. पेत्रनी नकार कर. नंतर दुसरी एक पोर मी असं सांग आणि पेत्रनी परत एक सवा नकार करा. आखरीवर लोकसनी सांग आमले माहीत शे तू येशूना सांगे होता कारण की तुम्ही दोन्ही गलील प्रदेश मधला शेतस. तो पेत्रनी शपथ काय सन सांग जर कधी मी ह्या माणूसले अशीन तर परमेश्वर मले शापित करू. लगेच कोंबडा बांग दिदा आणि येशूनी मागे फिरसन देख. तो पेत्र दूर जायसन गैर रानना. त्या टाइमले येशूले धरीसन देणार यहुदा आणि देख की यहुदी धार्मिक पुढारीसनी येशूले मरणदंड निशिक्षा देल शे. तो यहुदाले असं कराना पस्तावा होईना व तो जायसन आत्महत्या करिलीना. दुसरा दिन सकाळीच यहुदी पुढारीसनी येशूले रमी सुभेदार पिलात समोर लयना. तिसला आशा होती की पिलात येशूले दोषी ठरायसन मरणदंडने शिक्षा देईन. पिलातनी येशूले विचार तू काय यहुदीना राजा शे. येशून उत्तर दिदा तू असा सांगस पण मन राज्य या पृथ्वीने नाही शे. असं राहतं तर मनासेवक मनासाठे झगडा करतात. मी या पृथ्वीवर परमेश्वरना बारामा सत्य सांगाना येल शे. सत्यवर प्रेम करणारा प्रत्येक जन मना ऐकतस. पिलातने विचार सत्य काय शे. येशू संगे बोलानंतर पिलातने बाहेर जमेलगर दिले सांग मले या माणूसमा काहीच दोष नाही दिखी रायना. पण यहुदी पुढारी व गर्दी मी जोर मा आराय मारत तेसले वधस्तंभवर खिया ठोकसन मारे टाका. यावर पिलातने उत्तर दिदा तो निर्दोष शे. पण त्या आखो जोर मा आराय मारायला लागनात. तो पिलातने तिसऱ्यांदा सांग तो निरपराध शेतस. गर्दी मनाविरुद्ध विद्रोह करीन अशी पिलातले भीती वाटणे व त्याने आपला सैनिकसले येशूले वधस्तंभवर खिया ठोकाने आज्ञा दिली. रोमी सैनिकसनी येशूले फटका मारात. त्यांना आंगमा एक राजकीय जगा घाला व डोकावर काटाना मुकुट ठेवा. मग त्यांनी मजाक उडावाले लागणार देखा हाऊ यहुदीसना राजाशे.